हॅलो, नमस्कार सर्वांना. कसे आहात? मस्तच असणार. आज खूप इंटरेस्टिंग विषय घेऊन आलेली आहे, तर तुम्हाला थंबनेलवरनं समजलंच असेल. आपले बऱ्याच वेळेस काय होतात, जेंट्स लोकांचे जे शर्ट्स असतात ते जुने झाले की आपण त्यांना फेकून देतो किंवा डस्टबिनमध्ये टाकून देतो किंवा त्याचा काही उपयोगही होत नाही, तर त्याच्यासाठीच एक छोटंसं घरगुती ऑर्गनाईज घेऊन आलेली आहे. तसेच जर शर्टची कॉलर फाटली असेल तर काय करायचं, त्याचा देखील ऑलरेडी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड झालेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, तेथे जाऊन पहा. तर आपला मेन विषय हा जो शर्ट आहे, याचा कलर आहे तो पूर्ण डाऊन झालेला आहे आणि कॉलरही खूप खराब झालेली आहे, त्यामुळे हा शर्ट आहे तो पूर्ण फेकून दिला होता. पण याला अगदी घरगुती छोटंसं ऑर्गनाईज मी बनवलेलं आहे. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर जर नवीन आला असाल, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, तर मी एक हाऊसवाईफ आपला हक्काचा चॅनल आहे, ते लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर आता मी काय करणार आहे, पूर्ण 4-4 इंचावरती याची पूर्ण चौकट आखून घेणार आहे. परंतु खालची जी साईड आहे, तर तुम्ही पाहिलं असेल बटनच्या तिथं जे सगळ्यात शेवटचं बॉटम साईड आहे ती थोडीशी खाली आहे, त्यामुळे तिथं न घेता दोन्ही साईडला कमरेच्या तिथून 4 इंचावरती घ्यायचं आहे. मध्यभागावरून घ्यायचं नाही, कारण मध्यभाग आहे थोडंसं निमळता आहे, त्याला आपल्या नंतर कट करायचंच आहे. परंतु त्या अगोदर मी याला थोडंसं मार्क करून घेत आहे, जेणेकरून तुमच्याही लक्षात येऊन जाईल. तर पूर्ण उभ्या आणि आडव्या साईडला 4-4 इंचावरती तुम्ही पाहू शकता, दोन्ही साईडला नीट व्यवस्थित पाहून घ्यायचं आहे. खालच्या साईडनं कुठून 4 इंचावरती घेतलेलं आहे आणि वरच्या साईडनं कुठून 4 इंचावरती घेत आहे, आणि चारही बाजूला मार्क करून घ्यायचं आहे आणि कात्रीच्या साह्याने याला कट करून घ्यायचं आहे. अगदी काही सेकंदातच याला कट करून देखील झालेलं आहे. आता हे जे कट करून झालेलं आहे, तर कट केलेली साईड आहे तर सेम ह्याच दुसऱ्या साईडला देखील सेम ह्याच पद्धतीने तुम्ही मार्क करून सुद्धा कट करू शकता, किंवा हे जे कट करून झालेलं आहे तर त्याला देखील सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा त्यावरती ठेवून मी फक्त कट केलेलं आहे. व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठा होऊन जातो, म्हणून कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त नॉलेज देण्यासाठी मी हे पूर्ण दोन्ही साईड कट करून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू सुद्धा शकता, फक्त काहीच नाही, फक्त याला ठेवून घेतलेला आहे आणि कात्रीच्या साह्याने याला कट केलेला आहे. त्यानंतर तो प्रश्न राहिला तो मध्यभागी थोडंसं 6 इंचावरती आहे, कारण की आपण 4-4 इंचच घेतलं होतं. तर 4 इंचावरती मी खडूच्या साह्याने मार्क करून घेत आहे आणि दोन्ही साईडला सेम ह्याच पद्धतीने मार्क करून घेणार आहे आणि याला एक उभी रेष मारून कात्रीच्या साह्याने कट करत आहे अगदी काही सेकंदातच. त्यानंतर राहिली ती वरची साईड, तर वरच्या साईडच्या दोन्ही साईडच्या बाह्या आहेत, तर ते सर्वप्रथम कट करणार आहे, कारण की आपल्याला चौकोन लागणार आहे. तर बाह्या कट करून झालेल्या आहे दोन्ही साईडच्या, परंतु आता कॉलरपासून आपल्याला एकसारख्यापणा दिसत आहे, कारण की वरती जे शोल्डर आहे ते देखील वर खालीच असणार आहे आणि खाली कॉलर पण आहे, परंतु कॉलरच्या स्ट्रेट लाईनीमध्ये मी याला सर्वप्रथम कात्रीच्या साह्याने याला कट करत आहे, जेणेकरून आपल्या नीट व्यवस्थित चौकोन आपल्याला मिळेल. तर मग वरची सुद्धा साईड आपली कट करून झालेली आहे, परंतु वरच्या साईडला आपण मग असे जसं कट केलं होतं 4-4 इंचावरती, तर सेम त्याच पद्धतीने वरच्या साईडनं पण कट करायचं आहे, परंतु बाह्यांमुळे थोडंसं वर खाली आहे, त्यामुळे नीट व्यवस्थित चौकोन आपल्या नीट व्यवस्थित येणार नाही. तर त्यासाठी काय करायचं आहे, हा जो शर्ट आहे खालच्या साईडचा त्यालाच पकडून फक्त दुमटवायचा आहे, जेणेकरून आपल्याला एकसारखं सगळी साईडनं आपल्याला मिळून जाईल. किंवा तुम्ही मगाशी जो चौकोन कट केला होता तो चौकोन ठेवून सुद्धा तुम्ही कट करू शकता, काहीच हरकत नाही, पण नीट व्यवस्थित आपल्याला मिळणार नाही. तर त्यासाठी अशा पद्धतीने केलं तर एकदम एझी होऊन जाईल आणि चारही चौकोन नीट व्यवस्थित एकसारखे कट होतील. मी ते देखील अगदी काही सेकंदातच कट करून घेत आहे, कारण की ऑलरेडी व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो, त्यामुळे कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त नॉलेज देण्याचं मी अगदी एक घरगुती प्रामाणिक प्रयत्न करत असते. तर माझे चारही कोपरे ठिकाणी व्यवस्थित कट करून झालेले आहेत एकसारखे. आता हा जो शर्ट आहे तर हा सुईचा आहे, तर आपल्याला याला टिपा मारायच्या आहेत, परंतु टिपा मारण्याच्या अगोदर हा शर्ट आहे तर त्याला मी उलटं करून घेणार आहे, नाहीतर आपले शर्टच्या ज्या टिपा आहेत तर त्या उलट्याच राहून जातील. तर त्यासाठी मी शर्ट आहे तर तो सर्वप्रथम याला उलटं करून घेत आहे आणि उलटं करून झाल्यानंतर कुठे टिप्या मारायचे ते देखील आता इथून पुढे नीट व्यवस्थित पाहून घ्या, कारण की तुम्ही जर व्हिडिओ स्किप न करता पाहिला की तुम्हाला काही समजणार नाही, कारण मी बोलता बोलता खूप सारं नॉलेज देण्याचा अगदी एक छोटासा प्रयत्न करत असते. आता आपल्या टिपा कुठे कुठे मारायचे नीट व्यवस्थित लक्षपूर्वक पहा. तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल जी बॉटम साईड होती आणि जो सेंटर पॉइंट होता, तर दोन्ही साईडला याला टिपा मारायच्या आहेत, कारण की दोन्ही साईडला इकडची साईड आणि तिकडची साईड आहे तर त्याला टिपा आहेत, फक्त वरची आणि खालच्या साईडला सर्वप्रथम मी टिपा मारून घेणार आहे. तर आता मी शिलाई मशीनकडे आलेली आहे, आता आपल्याला सर्व बाजून टिपा मारायच्या आहे. सर्वप्रथम
सर्वात वरची साईड आणि सर्वात खालची साईड, तर दोन्ही साईडला सर्वप्रथम ज्या पद्धतीने मागाशी सांगितलं सेम त्याच पद्धतीने दोन्ही साईडला टिपा मारून घेणार आहे. डबल डबल टिप मारत आहे जेणेकरून आपली पक्की टिप होऊन जाईल. तर आता आपल्या दोन्ही साईडला पक्क्या टिपा मारून झाल्यात, आता ही जी कॉर्नर्स आहेत त्याला बिलकुल अशा पद्धतीने टिप न मारता त्याला फक्त असं तिरकस पकडायचं आहे. तर कशा पद्धतीने पकडते देखील तुम्ही पाहू शकता. आणि ज्या टिपा आहेत तर त्या टिपा एकमेकांवरती आणायच्या आहेत जेणेकरून त्याचा मध्यभाग आपल्याला मिळेल. आणि मध्यभागातूनच त्याला नीट दोन्ही साईड आणि सेंटर पॉईंट पकडायचे आहेत. आणि मग नीट व्यवस्थित त्याला टिप मारायचे आहे. सेंटर पॉईंट पकडल्यामुळे नीट एकसारखी टिप येणार आहे जेणेकरून आपलं नीट व्यवस्थित चौकोन आपल्याला मिळणार आहे. तर कशा पद्धतीने पकडते देखील नीट व्यवस्थित पाहून घ्या. तर मग सेम ह्याच पद्धती नीट व्यवस्थित पकडायचं आहे. आणि चारही कोपऱ्याने अगदी काही सेकंदातच मी टिपा मारून घेत आहे. थोडीफार तिरकस वगैरे येऊ शकते पण काही एवढा फरक पडत नाही. परंतु मी जर नीट व्यवस्थित एकसारख्या टिपा मारल्या असेल किंवा एकसारखं नीट व्यवस्थित कट केला असेल तर एकदम परफेक्ट असा आपला बॉक्स आपल्याला मिळणार आहे. तर याला नीट व्यवस्थित एकसारखं पकडून नीट सेंटर पॉईंटवरतीच पकडायचं आहे. सेंटर पॉईंटवरनंच टिप मारायला मी सुरुवात करत आहे. तसेच 10 वर्षापूर्वीचा ब्लाऊज तब्येत वाढल्यामुळे बसतच नाही, मग काय करायचं त्याला देखील अशीच एक छोटीशी देशी जुगाड केली आणि ती सक्सेसफुल करून दाखवली सुद्धा. त्याचे देखील 2 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये पहा. विशेष म्हणजे त्याला 5.5 लाखापेक्षाही जास्त व्ह्यूज आलेले आहेत. खूप अभिमानाची गोष्ट आहे. त्या खालच्या जर कमेंट्स जर वाचल्या तर खूप मी भावूक होऊन जाते. खरंच मी सुद्धा तुमच्यासाठी काहीतरी करून दाखवलेलं आहे. कारण प्रत्येक ताईला खूप सारे प्रॉब्लेम्स असतात, तेच अगदी घरगुती पद्धतीने प्रामाणिक सोल्युशन त्यावरती घेऊन येत असते. तेच मी तुमच्यासोबत प्रेझेंट करण्याचा अगदी एक छोटासा प्रामाणिक प्रयत्न करत असते. म्हणूनच म्हणते तुम्ही अजूनही जर चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. बोलता बोलता सर्व अजून टिपा मारून झालेल्या आहेत. तर हा जो बॉक्स आहे तर त्याचे बटन्स आहेत तर ते मी खोलून घेत आहे. कारण की मग अशा आपण उलट्या साईडने त्याला टिपा मारल्या होत्या तर त्याला आता मी पूर्ण सोयीचं करून घेणार आहे. आता सोयीचं करून झाल्यानंतर तुमच्याकडे जर काही पुठ्ठे वगैरे असेल तर ते सुद्धा ठेवून त्यावरती एखादा कापड लावून सुद्धा तुम्ही जर कायमस्वरूपी जर तुम्हाला पुठ्ठे ठेवायचे असेल तर अशा पद्धतीने ठेवून सुद्धा तुम्ही करू शकता. किंवा फर्म्स वगैरे भेटतात ते सुद्धा तुम्ही वापरू शकता, काहीच हरकत नाही. परंतु अगदी मी एक हाऊसवाईफ आहे त्यामुळे जास्त लोड न देता मी आईस केकच्या ऑर्डर्स घेते. त्यामुळे माझ्याकडे हे 2 पुठ्ठे आहेत तर ते पुठ्ठे यामध्ये ठेवून देणार आहे. तसेच माझ्याकडे जवळपास कॉटनच्या 6 ते 7 साड्या आहेत तर त्या यामध्ये काही अगदी काही सेकंदात सुद्धा तुम्हाला ठेवून दाखवत नीट व्यवस्थित ठेवायचे आहे जेणेकरून ते नीट व्यवस्थित राहतील आणि त्याची घडी सुद्धा नीट व्यवस्थित राहणार आहे. तर आरामात यामध्ये सर्व साड्या माझ्या ठेवून देखील झालेल्या आहेत. अजूनही खूप सारी जागा यामध्ये आहे आणि अजून देखील माझ्याकडे काही साड्या आहेत ते सुद्धा तुम्हाला ठेवून दाखवते अगदी काही सेकंदातच. तर मग अशा पद्धती तुम्ही खूप सारे बॉक्स देखील रेडी करू शकतात, काहीच हरकत नाही. आणि याला आरामात तुम्ही कसंही कुठेही जरी ठेवलं तर याला बिलकुल एक काहीच होत नाही. तसेच जर तुम्हाला याला बंदसुद्धा लावायचे असेल तर बंदसुद्धा लावू शकतात. ज्या आपल्या बाह्या ज्या उरल्या होत्या तर त्या बाह्यांचे 2 नॉट्स काढायचे आहेत आणि त्याला या ठिकाणी जॉईंट करून घ्यायचे आहेत ज्या ठिकाणी बटन्स आहेत जेणेकरून तुम्ही आरामात याला कुठेही कसंही ठेवू शकता, याला काहीच होत नाही. तसेच अजून एक ट्रिक्स म्हणजे जेव्हा तुम्हाला या साडी कोणती आहे तर त्यासाठी सुद्धा याला एक छोटासा अशा पद्धतीचं तुम्ही प्लॅस्टिक लावू शकता. पण प्लॅस्टिक काय होतं कालांतराने ते फाटून जातं त्यामुळे मी प्लॅस्टिक शक्यतो लावत नाही. कारण याचं सुद्धा एक प्लॅस्टिक आहे तर ते खराब झालं होतं. हे सुद्धा मी माझ्या साडीचं शिवलेलं होतं. आणि हा बॉक्स जर तुम्हाला शिकायचा असेल तर नक्की कमेंट्स करून सांगा, नक्कीच तुमच्यासाठी खास व्हिडिओ घेऊन येईल. तर मी एक छोटीशी ट्रिक्स कशी वाटली ते देखील कमेंट्स करून सांगायला विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वतांना त्याचा उपयोग होऊन जाईल. चला तर मग भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.